अहो काय झालं बघा, तुमचं काय अडचण आहे का हे आहे का ते आहे का? मला फोन लाव, ज्यावेळेला मी फोन लावलं त्यावेळेला उचलतात बघा एवढं मात्र खरं आहे. कधी जर फोन लावला कुठचं गेले बेले नसते, सगळे जागेवरच असतात. ए हाय हाय या या हाय या तसं अगर बा ओळखर मग ते सांग. समजा आम्हाला काय नाही, तुमच्या तुम्ही पाहून गेले की लगेच काय कम्प्युटर ते सगळं तुमच्या लक्ष देईल. आमचं काय ते काय केलं तर आम्ही उलट चालणार असं. कसं असतं माहिती का तुम्हाला, यायच्या आधी साहेब असं येत असं मग तुम्हाला फोन करायला पाहिजे ना. आमचं कसं असतं माहिती आहे, परफेक्ट नियोजन असते. आणि झाड बोलत आमचं सगळं, त्याचा अर्थ असं नाही की झाड बोलत असतं. कसा विषय असतो माहिती आहे का, झाड आपण ज्या वेळेला आता ह्याला काय कमी आहे झाडाला, असं आमच्या लक्ष देतं म्हणताना आम्ही झाड बोलतो. हे झाड बोलणं म्हणतात ना, त्याचं कारण हेच. फक्त आम्ही जे म्हणतोय झाड बोलतं आमचं सगळं, झाड बोलत थोडंच असते ते. पण त्याला काय कमी आहे, त्या पानामध्ये काय कमी आहे, त्याला अन्नद्रव्य कुठं लागतं आहे, घटक काय कमी आहे, बाबा गर्भधारणा झाल्याचं का झालं नाही, कळीर का निघालं नाही, लेट का झाली कळी, किंवा बाबा ह्याला आपण काय करायला पाहिजे होतं, काय कमी पडलं ह्याला. ते कसं आम्ही रोज दिवसाकडे आहेत, मी तर सरासरी रोज 50 बागा, कमीत कमी 50 बागा तर फिरतोय. रोज 50 बागा, 50 बागाचा 50 शेतकऱ्यांचा अनुभव आम्हाला. आम्ही आता किती काय जर केलं बरं का, नवीन नवीन अनुभव आलेला असतील. शेतकरी काय अन्न सगळं जर सांगितलं, शेतकरी काय सगळं आमचं ऐकत नसतो. शेतकरी म्हणून काहीतरी केलेलं असतं त्यानं, मग ते रिझल्ट दिसला की बाबा विचारतो आम्ही काय केलं, ते आम्हाला सांगतात असं केलं असू दे. मग त्यांचा एक अनुभव आहे, हे असं केल्यानंतर हे झाडाला असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्याचा रिझल्ट येऊ शकतो, त्या औषधा रिझल्ट येतो, ह्या औषधा रिझल्ट येतो. त्यांनी काय त्यांच्या डोक्यात काय, ह्या झाडा असं हे नाही हवं, हे ह्यातनं त्यांना काढलं होगा, हे नाही ह्यातनं पाणी सोडायचं वाटलं, पण ह्यातनं पाणी नसतं होगा, ह्यातनं पाणी सोडत असतं. ह्यातनं पाणी सोडलं की झाडाची मधली मुळे ऍक्टिव्ह राहते. म्हणजे हिथं सोडायचं, हिथं सोडलं नाही असं मधनं पाणी सोडायचं. म्हणजे समजा हिथं सोडलं चालते, हा चालतं काय, ह्याचं सोडलं म्हणजे होगा, ह्यातनं ह्यातनं हिथं सोडलं त्यामुळे जाते. हा ह्या चढत पाणी येणारच नाही ना. नाही नाही, आणि मग हिथं सोडलं होतंय ना मग बरोबर. आमच्या बागेला पाणीच नाही दिलं आम्ही, असं दिलंच नाही, दिलंच नाही बागच आमची अशी की तिला. अजून मी तुम्हाला खरं सांगतो, 1 रुपया खर्च केला नाही आपण. म्हणजे रान कसलं आहे, रान आमचं भारी काळे रान आहे का, पण ती मला पावसाळ्यात तुम्हाला फवारेल रान, रान जर भारी असलं तुम्हाला पावसाळ्यात फवारा फवारा येईल का, फवारा लागेल ना, तर काय येतं त्याला विलाच नाही. तर नाही पावसाळ्यात फवारायला यायला पाहिजे तुम्हाला, जर फवारणं जर व्यवस्थित होत असेल किंवा रानात जाता येत असेल तुम्हाला तर ठीक आहे. जर रानात जर जाता येत नसेल, रानात येतं जाते ते वाचा होत काळ्याचं उलट, त्याच्यापेक्षा म्हणजे रानात नाही जर जायला येईना तुम्हाला, काय रानात उलट जाता येते ह्याच्यापेक्षा, ह्याच्यापेक्षा जाता येते ना. जर रानात जाता येत नसेल फॉरन जर नाही होईना वेळच्या वेळेला तर अडचण येऊ शकते परत, मग पुढे धरावं लागेल. मग असे अगोदर कंडिशन येतात तुम्हाला, आणि पुढे जर धरलं सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरमध्ये जर धरायचं म्हणलं तर आता एक प्रोसेस असते, गर्भहा म्हणून औषध आहे. झाड कसं आहे तुमचं मला बघितलं लक्षात येईल, ते औषध सोडायचं, झाड मोठं व्हायला झाडाची घाणबीन बुडातले सगळं काढून घ्यायची, क्लिअर करायची. औषध मोठं झालं, ते झाड मोठं झालं की त्याला मालबी भरपूर लागतो. तुम्ही आता धरायचं म्हणजे एवढी झाडं असणार, तुम्ही म्हणा आता ही धरण ह्याला माल एवढा पाहिजे, तेवढं निघत नाही. मग ते झाडं वाढवायसाठी काहीतरी आहे ना, झाडं व्यवस्थित वाढली, झाडांची वाढ व्यवस्थित, झाडा स्टोरेज किती आहे ह्याच्यावर भरपूर पुढल्या गोष्टी ठरतात. सिंगल सुपर फॉस्फेट घालायला लावलं बघा, ह्यांनी घातलं नाही. सरपंचाचं काम एक सांगितलं, सगळी कामं लेट आहेत सरपंचाची, एक काम कुठलं वेळेवर नाही. आत्ता काय नाही, अजून एक 1.5 महिन्याचा होता प्लॉट, ह्या 1.5 महिन्याने यातलं एक सहनी काटेल बांधून कशाला झाडं, सगळी झाडं मोडतील एवढं लोडा झाडावर. मी आलो तेव्हा सरपंचाचं झाड लई बारकी होती, एवढी तो का ती बारकी झाड आहे, एवढी झाड दिसते ते, आता लई मोठी झाडी झाली ती. मी अगोदर झाडावर काम केलं, ह्यांच्या अगोदर झाडं तयार करून घेतली सगळी व्यवस्थित, 1 महिने 2 महिन्याला कळी निघू दिली नाही. मी 2 महिने झाडं मोठी करून घेतली, झाडा अगोदर मार्गी व्यवस्थित झाडी केली, परत कळी जे फवारणं इकडे तिकडे, त्या जे कळे लागते लागणाऱ्या फवारण्या त्या ते परत फवारणं दिली त्यांना. मी ओके फवारणे किती लेट असते, फवारणे करते ना पण लेट करते फवारण्या, लेट म्हणलं की त्याचा त्याला झालेला काय परिणाम होत नाही. तेवढी ते मी अगोदर सांगितले तुम्हाला, ते शेतकरी चुका करत असतात,
ते आम्हाला सवय लागली, त्याने चुका करायचं आम्ही निस धरायचं, ते पैसे कसे पाहिजे त्याला आम्हाला त्याने चुका त्यांच्याकडे चुका होती नंतर आम्हाला सांग, तुम्हाला सगळं जर कळत असं तुम्ही कशाला सांगितलं असतं आम्हाला सांगा लागला लय झाला मला ओवरलोड झाला ओवरलोड.